राज्याचे आरोग्य मंत्री श्री टोपे साहेब या ठिकाणी येऊन गेले, त्यावेळेला बैठक झाली, पालकमंत्री त्या ठिकाणी हजर होते. त्यावेळेला ज्या अपूर्णता होत्या त्या आम्ही 4 दिवसात 8 दिवसात पूर्ण करू, 100% पूर्ण करू असं सांगण्यात आलं होतं. परंतु अजूनपर्यंत मला वाटतं त्या संदर्भामध्ये 1% सुद्धा पूर्णता या ठिकाणी झाली नाही. टेंडर झाले आहेत, कुठे व्हेंटिलेटर येत नाही, कुठे ऑक्सिजन नाही आहे, कुठे ॲम्ब्युलन्स नाही आहे, काहीच नाही आहे. आणि म्हणून आता ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मला वाटतं जुलै अखेरपर्यंत ही संख्या 10,000 वर जाईल कोविड पॉझिटिव्हची. पण अशा पद्धतीत जर इथे काही व्यवस्था नसेल, इथे ऑक्सिजन नाही, इथे व्हेंटिलेटर नाही, नुसतं सांगितलं तर कागदोपत्री. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आम्ही जाब जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी डेथ रेट जो आहे तो अजूनपर्यंत जवळपास 7 जवळपास आहे. म्हणजे देशामध्ये 2.5 आहे, राज्यामध्ये 4-4.5 आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये 7 हा रेट आहे. या कमी करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आता कुठेतरी स्वॅब घेऊन चाचणी लवकर होते नाही, तर पूर्वी 10-12 दिवस चाचण्याच होत नव्हत्या आणि त्यामुळे मग लोकांना इलाजही करता येत नव्हता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे समजत नव्हतं. आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की या चाचण्या लवकरात लवकर त्याचा रिपोर्ट आला पाहिजे, दुसऱ्या दिवशी आला पाहिजे, नाही की तर 48 तासात तरी आला पाहिजे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत याही सूचना सर्व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे कोविड सेंटर आहेत त्या ठिकाणी रुग्णांना व्यवस्थित जेवण मिळालं पाहिजे, त्यांना नाश्ता मिळाला पाहिजे, त्यांना पाणी मिळालं पाहिजे. या संदर्भात बहुतेक सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या आपल्या अडचणी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मला वाटतं की आता सगळ्या नवीन प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे, जिल्हाधिकारी नवीन या ठिकाणी आलेले आहेत, मेडिकल कॉलेजचे डीन या ठिकाणी नवीन आलेले आहेत, बघूया अजून काय. पण तो नुसतं ट्रायल बेसिसवर हे जर चाललं तर मला वाटतं याचे परिणाम अधिक गंभीर होतील आणि परत हा डेथ रेट जो आहे हा दिवसेंदिवस वाढत जाईल. मला वाटतं त्या संदर्भामध्ये शासनाने अधिक गांभीर्याने या ठिकाणी या जळगाव जिल्ह्याकडे बघण्याची गरज आहे.